हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मराठमोळ्या कला संस्कृतीची एक खास ओळख म्हणजे पैठणी। पैठणी हा महाराष्ट्रातील सर्वच लहान थोर स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय। पदरावरचे सोनेरी मोर, आकर्षक रंगसंगती आणि ते वैशिष्ट्यपूर्ण काठ, ही पैठणीची ओळख। पैठणी म्हणजे साड्यांची राणी। 3,000 ते 3,00,000 पुढे एवढ्या रेंजमध्ये पैठणी विकली जाते। पारंपरिक पैठणीवर मोराची नक्षी असते, पण आताच्या काळात फुलापानांची कोयऱ्यांची डिझाईनही असतात। हल्ली डिझायनर पैठणी मिळू लागल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या नवीन आणि फॅन्सी पैठणीसाठीचा पॅटर्न आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा। सध्या शॅम्बुनिया शिरोजकी पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत। या साड्या सॉफ्ट सिल्कमध्ये असून संपूर्ण साडीवर मुनिया मीनाबुट्टी वर्क केलेले आहे। या साड्या कॉन्ट्रास्ट बॉर्डर वर्कमध्ये येतात, त्यामुळे आणखीनच सुंदर वाटतात। पारंपरिक गडद कलरमध्ये या साड्या अवेलेबल आहेत। तसेच या साड्यांमध्ये क्रीम कलर, बेबी पिंक, ग्रे कलर असे फॅन्सी पेस्टल कलर्सही ऍड झालेले आहेत। ज्यांना पैठणीमध्ये नेहमीपेक्षा वेगळा कलर हवा असेल, त्यांनी या कलरच्या साड्या नक्कीच पिक करू शकता। या साडीचा पदर रिच वर्कमध्ये असल्याने या साड्या आणखीनच रॉयल आणि रिच दिसतात। साडीवरील मुनिया मीना बुट्टी ही विशेष लक्षवेधी आहे। या साडीवरील ब्लाऊज पीस ह्या डिझायनर आरी वर्कचा आहे। सोबर डिझाईनच्या डायमंड वर्कच्या पैठणी साड्या नेसल्यावर मनमोहक आणि खूपच फॅन्सी दिसतात। लग्न सोहळ्यासाठी, खास कार्यक्रमांसाठी नेसण्यासाठी या नवीन डिझायनर पैठणी साडीचा निवड तुम्ही नक्कीच करू शकता। या साडीची किंमत 2,500 रुपये आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।